अयोध्येमध्ये तयार होत असलेल्या राम मंदिरासाठी चंद्रपूरच्या बल्लाळपूर इथून सागाची लाकडं पाठवली जातात. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यासाठी आज काष्ठपूजनाचा भव्य कार्यक्रम ठेवलाय. थोड्याच वेळात काष्ठपूजेला सुरुवात होणार आहे. जवळपास 1855 क्युबिक लाकडं राम मंदिराच्या बांधकामासाठी पाठवली जाणार. राम मंदिरासाठी आता चंद्रपूरमधून सागाची लाकडं पाठवली जाणार आहेत. चंद्रपूरच्या बल्लाळपूर इथून सागाची ही लाकडं पाठवली जाणार आहेत. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी काष्ठपूजनाचा भव्य कार्यक्रम देखील ठेवला. या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून. सुशांत, आता अयोध्येच्या राम मंदिरासाठी चंद्रपूरमधून लाकडं पाठवली जात आहेत, किती लाकडं पाठवली जात आहेत आणि यासाठी काष्ठपूजनाचं देखील आयोजन करण्यात आलं? नक्कीच कल्याणी, जर आपण पाहिलं असेल तर राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून आणि विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातून सागाची लाकडं जात आहेत आणि आपण बघतोय त्याचा जो भव्य दिव्य कार्यक्रम जो आहे तो इथे आयोजित करण्यात आलेला आहे. जय श्रीरामचे फलक असतील, त्याचसोबत इथे राज्यातील विविध जे राम भक्त आहेत ते देखील इथे आलेले आहेत आणि आपण बघतोय महाराष्ट्रातील कला ज्या आहेत त्या इथे सादर करताना पाहायला मिळतात. आणि आपण बघितलं असेल गेल्या 3 महिन्यापासून याची तयारी सुरू आहे आणि आज पहिल्या टप्प्यातली जी सागाची लाकडं राम मंदिर मंदिरासाठी पाठवण्यात येणार आहे त्याचं काष्ठपूजन होत आहे आणि त्यानंतर उद्या पहिल्या टप्प्यातली लाकडं जी आहे ती अयोध्येच्या दिशेने रवाना होतील. जवळपास 3 महिने अजून लागतील. या 3 महिन्यात जशी जशी मागणी असेल तशी तशी सागा तसं सागाचं लागू नाही ते पाठवण्यात येणार. मात्र आपण बघतोय भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला असतील त्या इथे सादर केल्या जात आहेत, भजन असतील ते केले जात आहे. आज रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रम जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत. संध्याकाळी कैलास खेर यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, त्यांच्या भजनाचा गाण्यांचा कार्यक्रम जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि कुठेतरी राज्य सरकारच्या वतीने आपण बघितलं असेल ही तयारी जी आहे ती केलेली आहे. मागील 2 महिन्यापासून राज्य सरकार आणि राम मंदिरासाठी प्रयत्न करत होतं, इथून लाकडं पाठवण्यासाठी तिथल्या सरकारशी बोलणं चालू होतं आणि त्यानंतर अंतिम निर्णय झाल्यानंतर आपण बघितलं असेल तर आज पहिल्या टप्प्यात जी लाकडं आहेत नक्की. सुशांत, तर आपण बघतोय की राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून आता लाकडं पाठवली जात आहेत. धन्यवाद या माहितीसाठी.